अ‍ॅनिटी न्यूजला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा शेअर लाईक कमेंट करायचा विसरू <laughs> नका नावकूर तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना महामारीपासून नागरिकांच्या काळजीविषयी प्रशासनाकडून विशेष लक्ष देऊन जीवाचे परवाना करता रात्री दिवस काम करत शहरासह गावपाड्यांवर जाऊन कोरोना लसीकरणाबाबत जनजागृती करण्यात येत आहे कोविड नाईन्टीनच्या महामारीपासून लोकांचा कसा बचाव होईल याची काळजी घेत नवापूर तालुक्याचे प्रशासन विशेष लक्ष देत आहे या कठीण काळात आपल्या जीवाची न करता रात्रंदिवस ते काम करीत आहे सोबतच शहरासह तालुक्यातील गावपाड्यांवर जाऊन कोरोना लसबाबत जनजागृती देखील करण्यात येत आहे नवापूर तालुक्यातील रोज सात आठ गावे तहसीलदार मंदाल कुलकर्णी व डॉक्टर अविनाश मावची प्रत्येक गावपाड्यावर जाऊन कोरोनाची लसबाबत बैठक घेऊन माहिती देत आहे आत्तापर्यंत करंजी कुद्रुक बंधारपळी आमपाडा गदड खरबुडी मुंगवन लोखंडीफळी किलपनवाडा बिलमांजरा भवरे या गावात सरपंच उपसरपंच ग्रामसेवक यांना जवळ घेऊन करोना लसबाबत जनजागृती करण्यात आली आदिवासी भाषेत ही जनजागृती करण्यात आली लसीबाबत गैरसमज अफवा दूर करण्यासाठी तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी जनजागृती केली यांनी यावेळी कोरोना महामारीची ही दुसरी लाट अत्यंत गंभीर असून आता फक्त कोरोना लसच आपल्याला वाचवू शकते अफवांवर विश्वास ठेवू नका गर्दी करू नका सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा बाहेरून आल्यावर हात धुवा सॅनिटायझरचा वापर करा आपल्या ग्रामीण भागात आजारी असलेल्या व्यक्तींची माहिती कळवा गावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन लस घ्या लस अत्यंत सुरक्षित आहे त्यामुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढते प्रत्येक ग्रामस्थांनी हा निर्धार केला पाहिजे मी लस घेणार आणि सुरक्षित राहणार गावात कोणी बाहेर गावून आला तर तुम्ही सरपंच पोलीस पाटील यांना संपर्क साधून त्यांची माहिती त्यांची विचारणा करा याबाबतची माहिती गावकऱ्यांना दिली तिसरी लाट येण्याची शक्यता आहे या लाटेपासून फक्त कोरोना लस तुम्हाला वाचवू शकते बऱ्याच गावात ग्रामस्थ लस घेत आहेत तुमच्या कुटुंबियांना वाचवायचा असेल तर लस हाच एक पर्याय आहे यावेळी डॉक्टर अविनाश मावची फास्टर बाळूगावीत काँग्रेसचे पक्षाचे तालुका अध्यक्ष जालमसिंग गावित यांनी कोरोना लस बाबत आदिवासी भाषेत ग्रामस्थांना मार्गदर्शन केलं एम डी टी व्हीसाठी दलाचं प्रमेंद्र पाटील नवापूर